सर्वशास्त्र ही रत्नांसारखी आहेत पण त्याच्यावरती बाहेरून प्रकाश टाकल्यानंतर ते त्यांची दीप्ती उजळते सर्वशास्त्र रत्नदीप्ती उजळता हा त्रिजगती भानू नो हे लक्ष्मीपती काशीचा म्हणजे जाम काय कळणारच नाही लक्ष्मीपती म्हणजे कृष्ण विष्णू कृष्ण वक्त्र म्हणजे मुख श्रीकृष्णाच्या मुखात उगवलेला हा गीतारूपी सूर्यच नव्हे का <laughs> अप्रतिम सौंदर्यपूर्ण सभाग्य संती भ्रमरी सेवले हे श्लोक कल्लारी श्रीकृष्णाख्य सरोवरी ससी जे श्रीकृष्ण नावाच्या सरोवरामध्ये उमरलेली ही सातशे श्लोकरूपी कमळ आहेत <laughs> सौंदर्यपूर्ण प्रेरणा ना ज्ञानेश्वरीतलं एक एक विषयच स्वतंत्र आहे नुसतं ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेबद्दल काय म्हंटलं आहे हे जर बघितलं संबंध ज्ञानेश्वरीमध्ये तर असं वाटेल की दुसरा काय अभ्यास करूच नाही हेच वाचावं श्लोकाक्षर द्राक्षलता वा मांडव झाली आहे गीता संसारपथ श्रांता विसंभावया अक्षरश्लोक आहे ते म्हणजे त्याच्यामधलं तत्वक्षर होणार नाही असा पण त्याचा अर्थ आहे श्लोकाक्षर द्राक्षलता आपण रसाळ आहेत द्राक्षांच्या श्लोकाक्षर द्राक्षलता त्याचा मांडव झाली आहे गीता संसारपथ श्रांता संसारपथावरती चालत चालत जे श्रांत झालेले आहेत त्यांना थोडा विसावा मिळावा <laughs> मांडव झाली आहे गीता अरे सुंदर वर्णन निर्नया वेळेला निरनिया ठिकाणी गीतेचं अप्रतिम वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं